कल ज्वाला धोटी की पत्र परिषद के बाद अब पुलिस कमिश्नर अमितेश कुमार ने इस प्रकार पर रोशनी डालते हुए तथ्य सामने रखे हैं। उन्होंने कहा कि अगर कोई आरोपी किसी व्यक्ति के साथ है तो जरूरी नहीं कि उस व्यक्ति को आरोपी की सारी जानकारी हो। कल नागपुर के प्रेस क्लब में राष्ट्रवादी नेता ज्वाला धोटे ने पत्र परिषद लेकर मकोका के फरार आरोपी अभिषेक सिंह को छुपाकर रखने का साथ ही उसके साथ भारत भ्रमण करने का आरोप कुणाल राउत और मंत्री नितिन राउत पर लगाया। इस आरोप को पुलिस कमिश्नर अमितेश कुमार ने अब सिरे से नकारते हुए कहा कि कोई भी आरोपी किसी के भी साथ होने से यह नहीं कहा जा सकता कि उस व्यक्ति को आरोपी की सारी जानकारियां हो और उन व्यक्तियों पर कार्रवाई करने का कोई तुक नहीं बनता और यह तर्क संगत भी नहीं है। हो अभिषेक सिंह एका MCOC चे प्रकरणात फरार आहे ही खरी गोष्ट आहे आणि पोलीस विभाग त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु इतर काही राजकीय व्यक्तीचे त्यांना काही त्यांना पडवण्यासाठी मदत करत आहे अशा आरोपमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही। त्याबद्दल आता कोणता फोटो त्यांनी दाखवलेले आहे त्याबद्दल मला जानकारी नाही आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवावा लागेल की कोणी आरोपी असतील त्यांना दुसऱ्यांना माहिती असतील की ते आरोपी आहे आणि ते फरार आहे आणि त्यांनी जाणून बुजून कृत्य करून त्यांना पोलिसांपासून लपवत आहे तरच ते गुन्हा असते, अन्यथा कोणाला माहिती नसतील तर ते आरोपी होत नाही। दुसरी गोष्ट, यांचे अभिषेक सिंग यांचे भरपूर प्रकरण हायकोर्टात चालू होता आणि मधला त्यांचे हायकोर्टमध्ये त्यांचे काही पिटिशन्स होता, ते आता आम्ही पण ते पिटिशन्सचे काय स्टेटस आहे ते स्टडी करत आहे, परंतु एकंदरीत ही खरी गोष्टी आहे की अभिषेक सिंग नावाचे एक आरोपी MCOC फरार आहे, परंतु कोणाचे कडून त्यांना आश्रय वगैरे भेटत आहे या आरोपमध्ये कोणताही तथ्य नाही। एक्झॅक्टली त्याचे डिटेल्स मला ऑफ हँड सांगता येणार नाही, परंतु MCOC बरेचसे वेळी सगळे आरोपीवर मागे भरपूर गुन्हे असतील अशा होणे अनिवार्य नसतात। गँगचे इतर सदस्य किंवा गँग लीडरकडून भरपूर गुन्हे 3 जास्त चार्जशीट असलास आणि ज्या गुन्ह्यामध्ये MCOC लावण्यात आलेले आहे त्यामध्ये जे कोणी आरोपी असतात त्यांच्यावर ऑटोमॅटिक MCOC लागून जातात। आता या केसचे एक्झॅक्टली डिटेल्स मला सध्या माहिती नाही, आम्ही बघतो। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur।